सकाळी उठल्या उठल्या काय केले पाहिजे म्हणजे आपले जीवन सकारात्मक होईल। शास्त्रात सुख व दुखाला सकारात्मक व नकारात्मक ऊर्जेशी जोडले गेले आहे। म्हणून जेव्हा आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते तेव्हा आपल्याला सुख व समृद्धी मिळते, तर जेव्हा आपल्याला नकारात्मक ऊर्जा मिळते तेव्हा जीवनात निराशा, दुःख व संकट येतात। पण सकारात्मक ऊर्जा कशी मिळवायची? जर आपण देवांची पूजा आराधना केली तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते। जर आपण देवांचे पूजन करणे सोडून दिले तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा राहत नाही, नेहमी नकारात्मक घटना घडतात। व्यवसायात, नोकरीत नुकसान होते, पैशांची आवक थांबते, पण हे हळूहळू घडते म्हणून आपल्या लगेच लक्षात येत नाही। आपण सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करतो, पूजा कशी करतो, कोणत्या मंत्राचा जप करतो, या सर्व गोष्टींचा प्रभाव आपल्या दिवसभराच्या कामात जाणवतो। आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी उठल्यानंतर नेमके काय करावे। कदाचित तुम्हाला तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितले असेल की सकाळी उठल्या उठल्या दोन्ही हात जोडून देवांना नमस्कार करावा आणि नंतर हात उघडून आपल्या तळ हाताकडे लक्षपूर्वक बघावे। पण ते असे का सांगत असतील? याचे खरे कारण हे आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये ऊर्जा भरलेली आहे। सकाळी उठल्यावर आपले शरीर स्थिर असते, ते दुसऱ्या व्यक्तीच्या ऊर्जेच्या प्रभावात खूप लवकर येऊ शकते। जर अशा वेळी एखादी नकारात्मक व्यक्ती आपल्या आसपास असेल तर तोच प्रभाव आपल्यावर पडतो। म्हणून उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या इष्टदेवांचे ध्यान करावे व आपले तळहात एकमेकांना जोडून घ्यावेत आणि चंद्राची कोर बनवावी आणि तळहाताकडे बघावे। यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। आता आपल्याला वाटेल की सकाळी सकाळी हात बघितल्याने काय होणार आहे, यामुळे काय हातावरील रेषा बदलणार आहेत का की आपले भाग्य बदलणार आहे? आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की धनाची देवी लक्ष्मी, विद्येची देवी सरस्वती आणि सुख समृद्धी प्रदान करणारे भगवान श्रीहरी विष्णू भगवंत, या तिघांचा एकत्रित वास आपल्या तळहातांमध्ये असतो। म्हणून सकाळी सकाळी तळहाताचे दर्शन घेतले जाते। कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम। म्हणजेच आपल्या तळहाताच्या अग्रभागात देवी लक्ष्मी, मूल भागात देवी सरस्वती व मधल्या भागात श्रीहरी विष्णू भगवंत निवास करतात। सकाळी जेव्हा आपण आपल्या तळहाताचे दर्शन करतो याचा अर्थ आपण भगवंतांकडे आपल्या हातून चांगली व पवित्र कार्य भावित यासाठी शक्तीची अपेक्षा करतो। जगातील कोणत्याही प्रकारचे सुख, वैभव, धन, विद्या हे सर्व आपल्याला आपल्या हातांमुळेच मिळते। म्हणून हे सर्व देणाऱ्या देवी देवतांचे सकाळी हातात दर्शन करावे म्हणजे आपला दिवस चांगला जाईल आणि या तीनही देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील। हातच कोणतेही कार्य करते व आपले भाग्य बदलण्याची क्षमता ठेवतात। शास्त्रीय मान्यतेनुसार सकाळी उठल्यानंतर हातांचे दर्शन तर घ्यावेच, परंतु आपण सर्वात आधी कोणत्या वस्तूला स्पर्श करतो याचाही आपल्या संपूर्ण दिवसावर प्रभाव पडतो। मग सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कोणत्या वस्तूला स्पर्श केला पाहिजे? आपण उठलो की लगेचच जमिनीवर पाय ठेवू नये। आपल्या भारतीय संस्कृतीत जमिनीला देवी मानले गेले आहे, म्हणून आपण तिला धरणी माता म्हणतो। ती देवी असल्याने तिचा आदर करायलाच हवा। म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेचच जमिनीला पाय लावून जमिनीचा निरादर करू नये, तर सर्वात आधी जमिनीला स्पर्श करून तो हात आपल्या कपाळाला लावून जमिनीला वंदन करावे, मगच आपले पाय जमिनीवर टेकवावेत। असे केल्याने आपल्या तन मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपण आपल्या कार्यात जास्तीत जास्त सकारात्मकता आणू शकतो। आणखी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल? जर सकाळी उठल्यानंतर शंख किंवा घंटांचा आवाज कानावर पडल्यास आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। जर सकाळी आपल्याला नारळ, शंख, मोर, हंस किंवा ताजी फुले नजरेस पडल्यास समजावे की आपला दिवस आज शुभ जाणार आहे।
जर सकाळी घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला एखादा सफाई कर्मचारी दृष्टीस पडल्यास ते खूपच शुभ असते। सकाळी उठल्यानंतर लगेचच आपले तोंड कधीही आरशात पाहू नये, कारण आरशामध्ये रात्रभर निगेटिव्ह ऊर्जा सामावलेली असते व तिचा प्रभाव आपल्यावर पडतो। त्याबरोबरच स्नान झाल्यानंतर देवपूजा जरूर करावी। जर इतका वेळ नसेल तर निदान दिवा अगरबत्ती तरी लावावी व देवांना नमस्कार करून मगच घराबाहेर पडावे। आपले देवघर नेहमी स्वच्छ असावे, यामुळे पूजा करतानाही प्रसन्न वाटते व आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते। त्याबरोबरच स्वयंपाक करताना सर्वात आधीची जी पोळी असेल ती गायीसाठी काढून ठेवावी, यामुळे घरात बरकत येते व अन्नधान्याची कमतरता भासत नाही। स्नान झाल्यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करावे, यामुळे आपला मान सन्मान वाढतो, आपल्या जीवनात ऊर्जा निर्माण होते, त्याबरोबरच आपल्या डोळ्यांचा दृष्टिदोषही निघून जातो। सकाळी उठल्यानंतर लगेचच देवाची भजने किंवा गाणी लावावीत आणि ती ऐकता ऐकता आपली कार्य करावीत, म्हणजे आपल्या तोंडातही भगवंतांचे नाम येत राहील। ज्योतिष शास्त्रानुसार मुंग्यांना वेगवेगळ्या वस्तू खायला दिल्याने देवता गण आपल्यावर प्रसन्न होतात। जसे की सकाळी उठल्याबरोबर लगेचच मुंग्यांना पिठामध्ये साखर मिसळून खायला देणे शुभ असते, यामुळे श्रीहरी विष्णू भगवंतांची कृपा आपल्याला प्राप्त होते, यामुळे देवी लक्ष्मीचीही कृपा आपल्यावर होते। आपल्याला जे मिश्रण मुंग्यांना टाकायचे असेल ते आधीच तयार करून एका डब्यामध्ये ठेवावे व सकाळी उठल्यानंतर स्नान झाले की सर्वात आधी मुंग्यांना हे मिश्रण टाकावे, मग पुढील कामाला सुरुवात करावी, ही रोजची सवयच लावून घ्यावी। मुंग्यांना काही खायला दिल्यास सहस्त्र भोजनाचे पुण्य आपल्याला प्राप्त होते। सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी मागचे दार उघडावे व नंतर मुख्य प्रवेशद्वार उघडावे, म्हणजे मागच्या दाराने अलक्ष्मी निघून गेल्यानंतर पुढच्या दाराने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते व घरातच राहते। जर घराला मागचे दार नसेल तर एखादी खिडकी असेल ती उघडावी। तसे तर कोणतेही चांगले कर्म केले तर त्याचे फळ आपल्याला जरूर मिळते। आपल्या वाईट परिस्थितीत कधीही आपले पुण्यकर्मच आपली मदत करतात, म्हणून आपल्या हातून नेहमी चांगल्या व शुभ गोष्टीच घडाव्यात, याकडे विशेष लक्ष द्यावे। आपल्यामुळे कोणाला काही त्रास होणार नाही असे वर्तन ठेवावे आणि चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी वाट पाहत बसण्याची काहीही गरज नाही। चांगले कार्य करण्यासाठी कोणतीही वेळ ही शुभच वेळ असते। दररोज सकाळी अंगणात रांगोळी काढावी। असे म्हणतात की हिंदूंचे घर त्यांच्या अंगणातील रांगोळीवरून लक्षात येते। तुम्ही दररोज रंगांची मोठी खूप सुंदर रांगोळी नाही काढली तरी चालेल, परंतु गोपद्म, स्वस्तिक आणि एखादे छोटेसे फूल तर दररोज अंगणात काढाच काढा। यासाठी फक्त 5 मिनिटे लागतात आणि यातून आपले कलाकौशल्यही दिसते। अंगणात जर दररोज स्वस्तिक काढलेले असेल तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक व वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही। तसेच सरपटणारे प्राणीही घरात येत नाहीत, कारण जर सरपटणारे प्राणी घरात यायला लागले तर त्यांच्या अंगाला रांगोळी चिकटते व ते तेथूनच परत फिरतात। रांगोळी काढली की त्यावर थोडेसे हळद कुंकू जरूर टाकावे। सकाळी उठल्यानंतर लगेचच सर्वात आधी घराची स्वच्छता करावी आणि मग स्नान करून त्यानंतरच किचन मध्ये प्रवेश करावा। स्नान न करता किचन मध्ये प्रवेश केल्यास देवी अन्नपूर्णेचा निरादर केल्यासारखे होते आणि घरात अन्नाला बरकत राहत नाही। घरातील झाडू अशा ठिकाणी ठेवावा जेथे कोणाची नजर पडणार नाही, म्हणजे झाडू नेहमी कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी लपून ठेवावा। तसेच झाडू कधीही उभा ठेवू नये, झाडूला कधीही पाय लावू नये आणि चुकून पाय लागला तर आधी झाडूला नमस्कार करावा। झाडूला पाय लागणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा। आपले पैसे, दागिने, धन ठेवण्याची जी जागा असते म्हणजेच तिजोरी, या तिजोरीत एक लाल कपडा अंथरून ठेवावा। असे मानले जाते की तिजोरीत लाल कापड टाकल्यास घरातील धनात नेहमी वृद्धी होत राहते। सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर आपण जे काही भोजन बनवले असेल
त्यातून भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतर आपण व आपल्या कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे। त्यामुळे देवी अन्नपूर्णा आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते आणि अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही। सकाळी उठल्यानंतर भगवंतांचे पूजन जरूर करावे आणि भगवंतांचे पूजन झाले की तुळस मातेला पाणी अर्पण करावे। तुळस मातेला पाणी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। सकाळी उठल्यानंतर दररोज घरातील ज्येष्ठांना आपल्या आई वडिलांना नमस्कार करा। आई वडिलांना देवाचा देवा समान दर्जा देण्यात येतो। सकाळी उठून जे व्यक्ती आई वडिलांचा आशीर्वाद घेतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी सदैव वास करते, त्यांच्या घरात भरभराट येते, संपत्ती वाढतच चालते। घरामध्ये तुळशीचे पाणी शिंपडल्याने घरातील क्लेश दारिद्र्य दुःख सर्व काही दूर होते। तुळशीची पूजा केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात तुळशीची काही पाने टाकावीत आणि काही वेळाने हे पाणी घराच्या सर्व कोपऱ्यांवर आणि मुख्य दरवाजावर शिंपडावे। तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की सकाळी उठल्यानंतर नेमके कोणते कार्य करावे ते। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।